महिला एकत्र येऊन रडण्याचा कार्यक्रम जे करायची ज्याला रुदाली म्हणतात, तर रडके गावकरी म्हणजे उद्धव ठाकरेंची सभा। मागे पक्षात नगरसेवक बघितले तर अर्धे पळून गेले आहेत, मागे आमदार बघितले तर अर्धे पळून गेले आहेत, शोले मधल्या आसराणी सारखी झालेली आहे, आधे उधर आधे इधर। तर आम्हालाही तुम्हाला घर बशा म्हणायचं नाही, घर कोंबडा म्हणायचं नाही, तात्या विंचू म्हणायचं नाही, काहीच म्हणायचं नाही आहे। मला असं वाटतं की आजकाल उद्धव ठाकरेजींच्या सभा म्हणजे पूर्वीच्या काळी एखाद्या गावामध्ये दुःख मृत्यू किंवा अप्रसंग घडल्यानंतर त्या गावातल्या काही महिला एकत्र येऊन रडण्याचा कार्यक्रम जे करायची ज्याला रुदाली म्हणतात, तर रडके गावकरी म्हणजे उद्धव ठाकरेंची सभा। त्यावेळेला त्या ज्या सार्वजनिक रडण्याचा कार्यक्रम करणाऱ्या व्यावसायिक महिलांचा जो कार्यक्रम असायचा तो म्हणजे उद्धवजींचं भाषण आहे। यांना स्वतःचे विचार नाहीत, स्वतःचा कार्यक्रम नाही, स्वतःचे धोरणं नाही, केवळ दुसऱ्याच्या घरात डोकवणं, दुसऱ्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं, दुसऱ्याच्या कार्यक्रमावर थैथाट करणं, आणि त्यामुळे स्वतःचा कार्यक्रम धोरण अशा नसलेला पक्षाचं नाव म्हणजे उद्धव ठाकरेजींचा पक्ष आहे। आणि पातळी सोडून बोलण्याची भाजपची पद्धती नाही। उद्धवजींनाही नम्रपणे आमचं सांगणं आहे, मर्यादा ठेवा, मर्यादेत पाळा आणि मर्यादेत राहा। भारतीय जनता पक्षाचा प्रामाणिकता हा त्याचा दुबळेपणा नव्हे। खरं तर आजकाल उद्धवजी तुमची स्थिती ही झाली आहे की ज्यावेळेला तुम्ही बाहेर निघता त्यावेळेला तुमचा पक्ष कुठला मागे निघून गेला आहे। मागे पक्षात नगरसेवक बघितले तर अर्धे पळून गेले आहेत, मागे आमदार बघितले तर अर्धे पळून गेले आहेत, सोडून गेले आहेत, मागे बघितले तर खासदार सोडून गेले आहेत। आणि त्यामुळे आम्हाला हे म्हणायचं नाही, मी म्हणणारही नाही, पण तुमची अवस्था शोलेमधल्या आसराणीसारखी झालेली आहे, आधे उधर आधे इधर, और मै कडक जेलर। पण हे आम्हाला टिप्पणी करायची नाही आहे, आणि नाही बोलायची, आधीच सांगायची असेल तर आम्हालाही तुम्हाला घर बशा म्हणायचं नाही, घर कोंबडा म्हणायचं नाही, तात्या विंचू म्हणायचं नाही, काहीच म्हणायचं नाही आहे, म्हणणारी नाही आहेत। आमची प्रथा परंपराही नाही आहे, पण मर्यादेत राहून मर्यादा पाळल्या तर महाराष्ट्राचं हित आहे। तुमच्या अहंकारामुळे तुमच्या पक्षात तुमचं स्थान आणि पक्षाचं स्थान याचं जनतेत मूल्यमापन काय झालंय जनताच पाहते, आणि म्हणून याला फार काही महत्त्व द्यायला पाहिजे असं माझं मत नाही।